एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी धुळे शहरात मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात देशभरात वातावरण तापलंय. धार्मिकदृष्ट्या पक्षपाती तसेच घटनाविरोधी असल्याचा आरोप या कायद्याबाबत होत आहे. हाच मुद्दा धरून देशभरात तीव्र आंदोलनं सुरू आहेत. एनआरसी आणि सीएए कायदा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. याच मागणीसाठी धुळे शहरात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून जेल रोडवर हा मोर्चा अडवला. मोर्चामध्ये सहभागी आंदोलकांची संख्या मोठी होती. मोर्चाच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना मागण्याचं निवेदन सादर केलं. आणि आज एनआरसी आणि सीएए याच्या विरोधात निघणारा हा बहुजन क्रांती मोर्चा, हे आंदोलन एकट्याचं आंदोलन नाही, संपूर्ण देशाच्या 85% बहुजन समाजाचं आंदोलन आहे. या आंदोलनाचे बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक माननीय वामन मेश्राम साहेब, विलास करात साहेब यांच्या आदेशाचं परिपूर्ण पालन करून 85% समाजाला एकत्र घेऊन या एका विचारमंचावर, बहुजन क्रांती मोर्चाच्या विचारमंचावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ह्या सरकारच्या भूमिकेवर 85% बहुजन समाजाचा विरोध किती प्रमाणात आहे हा तुम्ही मीडियावाले स्वतः पाहता आहेत. आणि त्याचे परिणाम काय होतील हे येत्या 29 तारखेला भारत बंदचं आम्ही आवाहन केलेलं आहे. त्याच्यात सुद्धा संपूर्ण 85% बहुजन समाजानं सहकार्य करावं आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं ईव्हीएम एनआरसी आणि सीएए हे रद्द, सीए हा कायदा रद्द झाला पाहिजे, एनआरसी हा कायदा रद्द झाला पाहिजे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे.